गुरुर ब्रह्म गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षा परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ। मी किरण ठाकूर, एक ज्योतिष वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते। आपल्या सर्वांना माहिती आहे श्री स्वामी समर्थ महाराज अनंत कोटी महाराज, आपल्या असं म्हणतात ना की महाराजांच्या सेवेमध्ये आलं की अशक्य ही गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसतात। तर येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये 23 मार्चला महाराजांचा प्रगट दिन आहे। मग महाराजांचा प्रगट दिन आहे, मग आपण काय करू शकतो या प्रगट दिनाला, आणि आपण कोणती सेवा केल्यामुळे आपल्याला महाराजांचा आशीर्वाद मिळेल। तसं तर नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की अशक्य गोष्टी शक्य होताना दिसत असतात। आणि महाराज नेहमी सांगतात, तू सत्याच्या वाटेवर चल तरच मी तुझ्यासोबत आहे। जर तुम्ही महाराजांची सेवा करत असेल आणि तुमचे कर्मकांड चांगले नसेल तर तुमच्यावर कोणतीही सेवा काम नाही करत। कारण मी भरपूर जणांचं बघत असते, जसे माझ्याकडे क्लाइंट येतात तर आम्ही कित्येक सेवा करतो महाराजांची, सगळं काही करतो, आम्हाला रिझल्ट का नाही? कारण तुमचा कर्माचा सिद्धांत कुठेतरी कमी पडतो। मग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की महाराजांचा प्रगट दिन आहे तर आपण 21 दिवसाची कोणती सेवा करायला पाहिजे। या सेवेमध्ये मी आपल्याला कर्मसुद्धा सांगणार आहे की आपल्याला कसं फॉलो करायचं आहे। आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा आपल्या आजूच्या बाजूच्यांमध्ये शेअर करा। तर बघा, येणाऱ्या 23 मार्चला महाराजांचा प्रगट दिन आहे तर आपल्याला 21 दिवस सेवा करायची आहे। तर 3 मार्चपासनं आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे। कोणीही ही सेवा करू शकतं, ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे, छोटे असो वयाने मोठे असो कोणीही। सगळ्यात सोप्या पद्धतीमध्ये मी सेवा आपल्या सगळ्यांना सांगणार आहे, ओके। तर 3 मार्चपासनं आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे। सकाळीच उठायचं, महाराजांचं स्मरण करायचं, आंघोळ वगैरे करून घ्यायचं, त्यानंतर सगळ्यात आधी सूर्याला जल द्यायचं आहे। आपल्याला आपल्यामध्ये एक तेजपणा त्राटकपणा पाहिजे तर सूर्याला जल देताना गायत्री मंत्र म्हणायचा तांब्याच्या लोट्यांनी। त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, तुम्ही जी रोजची पूजा करता ती पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला तिथेच बसून महाराजांच्या समोर, काहींकडे फोटो नसतं, तुमच्याकडे मोबाईल आहेत ना, मोबाईलवर फोटो काढायचा आणि तो बघायचा, ओके। त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे। आता आपल्याला प्रश्न पडत असतात ना, माझं हे काम होत नाही, ते होत नाही, भरपूर अडथळे आहे। कोणतीही समस्या असो, संतांची असो, जे तुमची स्वतःची इच्छा आहे, आपण मानव आहे, कोणत्याही इच्छा असतात आपल्या, मग ह्या पूर्ण होण्यासाठी आपण देवाजवळ हट्टास करतो ना की माझं हे काम झालंच पाहिजे महाराज, कारण मी तुझं छोटं बाळ आहे। आणि महाराजांना ज्या रूपामध्ये पाहतात महाराज, त्या रूपामध्ये आजही भक्तांना दर्शन देतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आज गेले 13 ते 15 वर्ष झाले महाराजांच्या सेवेमध्ये आलेली आहे। भरपूर परीक्षा घेतात आणि घ्यायलाच पाहिजे, पण खरंच फळही खूप चांगलं मिळतं। मग आपण कुठे होतो, संकल्पवर। मग आपल्याला संकल्प कसा सोडायचा आहे, संकल्पासाठी मी एक छोटासा व्हिडिओ बनवेल, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन, ओके। एक पाणी घ्यायचं आहे, थोडंसं फूल घ्यायचं आहे, आणि नंतर तुमची जी इच्छा आहे ते ताटामध्ये समोर सोडायची आहे। याचा डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवेल। त्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे, आयुर्वेदिक अगरबत्ती इझिली मार्केटला मिळतात, ते घ्यायची आहे। तुम्हाला एकच महाराजांची माळ घ्यायची आहे, महाराजांचा बीज मंत्र श्री स्वामी समर्थ। हा बीज मंत्र तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला महाराजांची माळ घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे। किती वेळा? 1 वेळा। ज्यांना शक्य आहे ते 11 वेळा सुद्धा म्हणू शकतात, पण जर तुम्हाला मनोभावे सेवा करायची आहे तर तुम्हाला 1 तारक मंत्र 1 वेळा आणि 1 वेळा माळ। त्यानंतर तुम्हाला आधीच, एका दिवस आधीच मार्केटमधनं केळं विकत आणायची, केळांचा बंच। केळं माहिती आहे ना, विष्णू भगवान म्हणजे गुरु आपल्या कुंडलीमधला, आपण म्हणतो ना मार्गदर्शन करते, पण आपल्याला चांगले मिळायला पाहिजे, तेच केळं आपल्या देवघरामध्ये ठेवायचे। त्यानंतर त्याच्यामधलं 1 केळ सेवा झाल्यानंतर देवघरात ठेवायचं, बाकी केळं वाटून घ्यायची। कुठे वाटायचे? बाहेर, गरिबांना, घरात सगळ्यांना प्रसाद द्या। तिथून 21 दिवस तुम्हाला रोज 1 केळ गरिबांना दान द्यायचा आहे। तुमच्या घरी केळं आणून ठेवा, काही महाग नाही आहे। तुम्ही 1 केळ मंदिरातही देऊ शकता, जर तुमच्या बाजूला कोणतंही मंदिर असेल। गरिबांना रोज 1 केळ तुम्हाला 21 दिवस दान द्यायचा आहे, आणि ही सेवा लगातार 21 दिवस आपल्याला करायची आहे। मध्ये काही अडथळा आला, प्रवासाला सोडून द्यायची, लेडीजचा काही प्रॉब्लेम आला तेवढ्या दिवस सोडून द्यायची,
तुम्ही ही सेवा जसं जमेल तसं करू शकता. सकाळ दुपार संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य होतं तेव्हा तुम्हाला ही करायचं आहे लगातार 21 दिवस. आणि आता कर्मावर बोलते. कर्म म्हणजे काय, कसं करायला पाहिजे बघा. आपण जेव्हा अध्यात्म करतो तर याच्यासोबत कर्म पण चांगले आहे. तुम्ही दिवसभर जर सेवा करत आहे आणि कर्मच करत नाही आहे तर फायदा नाही आहे. कर्म कसे करायचे, कोणाचं मन नाही दुखवायचं, होत असेल तेवढं शांत बसायचं, स्वामींचं नामस्मरण करायचं, कोणाचं होईल तेवढं चांगलं करायचं. आपल्याला वाटतं की माझ्यामुळे हे काम शक्य नाही समोरच्याचं, तर त्याला सरळ सांगायचं की माझ्यामुळे नाही होणार आहे, जेवढं होईल तेवढं चांगलं करा, बाकी ईश्वर आहेच आपलं बघायला. म्हणून या प्रकारे आपल्याला 21 दिवस ही सेवा करायची आहे. बघा आपल्याला खरंच रिझल्ट मिळतात. नामस्मरण मी तर म्हणते जसे तुम्ही उठताना तुम्ही झोपेपर्यंत करा, तुम्हाला खरंच फळ मिळते. आणि मनात कोणता डावपेच नका ठेवू आणि स्वार्थासाठी पूजा नका करू की मी स्वार्थासाठी करत आहे, एवढे वर्ष झाले करत आहे, मला काही फळ नाही मिळत. बिलकुल असं करू नका. करायचं आहे ना कर्मानुसार करा, चांगल्या हिलिंग पॉवरने करा. जे द्यायचं आहे ते स्वामी बघतील म्हणा मला काय आहे, आणि जे माझ्यासाठी चांगलं नसेल ते स्वामी मला देतीलच नाही असा विचार करा. या प्रकारे तुम्ही 21 दिवस ही सेवा करा, तुम्हाला स्वतःला रिझल्ट दिसतील.